उदगीर येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे सन 2021 चे बालवाढमय पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारासाठी मुंबई येथील रमेश तांबे, कोल्हापूरच्या नीलम माणगावे तर नांदेडचे वैजनाथ अनमोलवाड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्था पदाधिकाऱ्यांनी दिली. यात कैलासवासी राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार, मुंबई येथील रमेश तांबे यांच्या चिन्नूचे स्वप्न या बाल कादंबरीस, कैलासवासी लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार, नांदेड येथील वैजनाथ अनमोलवाड यांच्या रंगसारे मिसळू द्या या बालकविता संग्रहाला, तर कैलासवासी विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार कोल्हापूर येथील नीलम माणगावे यांच्या बिलोरी कवडचे बालकथा संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी 5051 रुपये रोख स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. लवकरच एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय येलवाड, अध्यक्ष प्राध्यापक रामदास केदार, कार्यवाह रसूलदा पठाण यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमुटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेवडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, ज्योती डोळे, प्राध्यापक बिभीषण मध्येवाड, अंकुश सिद्धिकीकर, अंबादास केदार, चंद्रशेखर कळसे, चंद्रदीप नांदरगे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. उदगीर येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था स्थापनेला 4 वर्षे पूर्ण झाली असून यापूर्वी एकनाथ आव्हाड, सुनीता राजे पवार, सुनंदा गोरे, संजय वाघ, आशा पाटील, संजय एलवाड, शिवाजी चाळक, वर्षा चौगुले, प्रदीप देशमुख, सदानंद पुंडवाळ आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.